रासायनिक शेतीला फाटा देत जैविक औषधांचा आधार घेत अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील सदाशिव खंडागळे यांनी डाळिंबाची बाग फुलवली. विशेष म्हणजे त्यांच्या या बागेतील डाळिंब हे युरोपच्या बाजारपेठेत जाणार असून अवघ्या 2 एकर क्षेत्रातून तब्बल 11 ते 12 लाखांचं उत्पन्न खंडागळे यांना मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील सदाशिव खंडागळे यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. सदाशिव खंडागळे हे जलसंपदा विभागात शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र सरकारी नोकरीत असतानाही शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी डाळिंबाची बाग लावण्याचा निर्णय घेतला. आपल्या 2 एकर क्षेत्रावर खंडागळे यांनी डाळिंबाच्या भगवा या जातीच्या 800 झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता जैविक औषधांचा वापर करत खंडागळे यांनी डाळिंबाची बाग फुलवली. 14x9 असं अंतर घेऊन खंडागळे यांनी डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. डाळिंबाची लागवड करताना सुरुवातीला झाडांच्या मुळाशी शेणखत टाकलं आणि डाळिंबाची लागवड केली. त्यानंतर रासायनिक खतांना बगल देत डाळिंबावर केवळ जैविक औषधांची फवारणी केली. डाळिंबाची ही बाग फुलवताना त्यांनी श्रीगोंदा येथील ओम चैतन्य अॅग्रोमॉलचं मार्गदर्शन घेतलं. 2 एकरमध्ये 14x9 फुट अंतरावर 800 झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. त्याला खतं शेणखत जैविक असल्यामुळे शेणखत गांडूळ खत याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. सदाशिव खंडागळे यांनी डाळिंबाच्या पिकाला पाणी देण्यासाठी देखील योग्य नियोजन केलंय. त्यांनी आपल्या जागेत शेततळ बांधलं आणि त्यातून ठिबकचा वापर करत डाळिंबाच्या पिकांना पाणी दिलं. त्यामुळे डाळिंबाच्या झाडांची चांगली वाढ झाली असून डाळिंबाचं फळ हे 300 ते 600 ग्रॅम असल्यामुळं त्यांना बाजारात चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे खंडागळे यांच्या बागेतील डाळिंब हे युरोपच्या बाजारपेठेत जाणार आहे. त्यासाठी या डाळिंबाच्या फळांची चाचणी देखील घेण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा पातळीवर पर जिल्ह्यात पर राज्यात डाळिंबाला बऱ्यापैकी मागणी आहे. इतर मालापेक्षा आपला जो जैविक ह्याच्यावर तयार केलेला जो माल आहे डाळिंबाचा त्याला चांगल्यापैकी मागणी आहे. रेट ही चांगल्यापैकी मिळतात. खंडागळे यांना डाळिंबाचं उत्पादन घेण्यासाठी एकरी 1.5 लाख रुपये खर्च आला. मात्र 2 एकरात मिळून खंडागळे यांना तब्बल 12 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे. सदाशिव खंडागळे यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा देखील मोठा वाटा आहे. खंडागळे यांच्या पत्नीनं त्यांना वारंवार शेतात मदत केली, त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत त्यांच्या पत्नीला देखील अभिमान वाटतोय. 50 रुपये जरी रेट मिळाला मला तरी 10 ते 12 लाख रुपये मला उत्पन्न मिळेल. त्याच्यातून खर्च वजा जाता मला साधारणतः 8 लाख रुपये शिल्लक राहतील. त्यांना आवड असल्यामुळं मग मी पण त्यांच्या पाठीमाग शेतीच्या याच्यामध्ये हे मदत करू लागले. सकाळी उठणं त्यांचं ऑफिस आणि परत नंतर शेती हे असं आवरून देणं त्यांचं सगळं व्यवस्थितशीर करणं. केवळ शेतीची आवड असल्यामुळे सरकारी नोकरीला बगल देत सदाशिव खंडागळे यांनी अवघ्या 2 एकर क्षेत्रातून 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. हा आदर्श इतर शेतकऱ्यांनी देखील घेतला तर पाणी टंचाई आणि दुष्काळावर मात करत भरघोस उत्पन्न घेता येईल हे मात्र नक्की. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर.